सपोज तुम्ही एक न्यू जागो वो जमीन घेवपा सोदताय त्या टायमार तुमकां कंपलसरी त्या जाग्याचो लँड रिकॉर्ड चॅक करूं पडटलो. लँड रिकॉर्डांत तुमकां त्या जाग्याचो ओनर कोण आसा, ती जमीन कोणा विकल्या, ते जमनीची एरिया कितली, ती जमीन पंचायत वो म्युनिसिपलिटी वो रोड सायड जमीन, ह्यो सगल्यो डिटेल तुम्ही चॅक करूं येता. वो तुम्ही तुमच्या जाग्याचो लँड रिकॉर्ड चॅक करूं येता. पयलीं लँड रिकॉर्ड चॅक करूं तुमकां गोवमेंट ऑफिसां वचों पडटालें आनी हें प्रोसेस करूं तुमकां भरपूर टायम लागतालो. आतां गोवमेंट ऑफ गोवान हें प्रोसेस ऑनलायन केलां. आतां तुमी मोबायल यूज करून लँड रिकॉर्ड ऑनलायन चॅक करूं जाता. ब्रावजर ओपन कर आनी टायप कर www.goaonline.gov.in. फर्स्ट वेबसायटीचेर रेजिस्टर जावपा पडटा. सगल्यो डिटेल एंटर कर आनी रेजिस्टर जाव. तुमकां एक लॉगीन आय डी मेळटली आनी एक पासवर्ड मेळटलो. लॉगीन आय डी आनी पासवर्ड एंटर कर आनी लॉगीन बटनाचेर क्लिक कर. ही वेबसायटीची होम पेज. सर्वीस बटनाचेर क्लिक कर. ऑल सर्विसाचेर क्लिक कर. फर्स्ट रेवेन्यू ऑप्शन लँड रिकॉर्ड सर्च हेजेर क्लिक कर. प्रोसीड टू व्यू ऑप्शनाचे क्लिक कर. आतां तिनी ऑप्शनाचे ट्रान्जॅक्शन डेट, रिकॉर्ड ऑफ रायट, प्रॉपर्टी टॅक्स तिनी ऑप्शनाचे टीक मार्क कर. तुमगे तालुका सिलेक्ट कर, विलेज सिलेक्ट कर, सर्वे नंबर चूज कर, सब डिविजन नंबर चूज कर. प्रॉपर्टी टॅक्स चोवपाक तुमकां म्युनिसिपल कावंसील सिलेक्ट करूं पडटलें. वॉर्ड नंबर एंटर कर, हावज नंबर एंटर कर. आतां ब्रॅकेटां कॅप्चर कोड येल तो एंटर कर आनी सर्च बटनाचे क्लिक कर. आतां लँड रिकॉर्ड डिस्प्ले जातलो. ट्रान्जॅक्शन डीट इन डिटेल सोपा व्यू डिटेलीचे क्लिक कर. तेच भाशेन रायट ऑफ रिकॉर्ड इन डिटेली सोपा व्यू डिटेलीचे क्लिक कर. आतां तुमगे प्रॉपर्टी टॅक्स तूं एनुअली कितले पे करता तें सगलें डिस्प्ले जातलें. इन डिटेल सोपा व्यू इन डिटेल ट्रेड डिटेलीचे क्लिक कर.